नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डिसेंबरमध्ये होणाऱ्या एम एस सी आर टीच्या फायनल एक्झाममध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातात तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर चॅनलवरती जर नवीन जर असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चला करूया स्टार्ट तर इकडे विद्यार्थ्यांचे नाव दिसेल आणि त्याच्या खाली आपला नंबर असेल इकडे तीन लेवल दिलेले आहे लेवल वन लेवल दोन आणि लेवल तीन तर तिन्ही लेवलमध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्हचे पंधरा क्वेश्चन्स दिलेले आहे आणि प्रॅक्टिकलचे पस्तीस क्वेश्चन्स इथे दिलेले आहे आणि एक घंट्याचा टाईमिंग आपला सुरू झालेला आहे इकडे बघा एकूण प्रश्नाची संख्या पन्नास आहे प्रत्येकाला एक मार्क आहे आणि ऑब्जेक्टिव्हमध्ये पास होण्यासाठी सहा मार्क आवश्यक आहे आणि प्रॅक्टिकलमध्ये पास होण्यासाठी चौदा मार्क आवश्यक आहे एकूण आपण वीस मार्कासुद्धा फायनल एक्झाम पास होऊ शकतो बँकेमध्ये चेक डेटा रीड करण्यासाठी एम आय सी आरचा उपयोग करणे शक्य आहे म्हटलेला आहे तर याचं उत्तर आपलं बरोबर आहे रिकाम जागा या आणि रिकाम जागाचा उपयोग करून एखाद्या विशिष्ट टॉपिकसाठी तुम्ही वर्ल्ड वाईड वेबमध्ये सर्च करू शकता म्हटलेलं आहे तर याचं उत्तर आपलं सर्च इंजिन आणि इंडेक्सेस आहे तर याच्यावर मी क्लिक करतो त्यानंतर फ्लिपकार्ट कोणत्या देशात स्थापन झालेल्या ई कॉमर्स कंपनीमध्ये आहे तर ती भारतामध्ये आहे त्यानंतर ऑपरेटिंग सिस्टीम ही युजर इंटरफेस पुरवते हो कॉम्प्युटरचे स्रोत नियंत्रित करते आणि प्रोग्राम चालवते हो म्हटलेलं आहे तर बरोबर आहे मायक्रसॉफ्टचा मायक्रसॉफ्टचा इंटरनेट एक्सप्लोर हा जग सर्वात जास्त वापरला जाणारा ब्राउजर आहे तर बरोबर आहे रिकॅम जागा हे बॅकग्राऊंड सॉफ्टवेअर असून ते कम्प्युटरला त्याच्या अंतर्गत रिसोर्सेस नि नियंत्रित करण्यास मदत करते म्हटलेलं आहे तर याचं उत्तर आहे बघा सिस्टीम सॉफ्टवेअर्स आहे तर व्यवस्थित वाचून घ्या तर याचं उत्तर सिस्टीम सॉफ्टवेअर्स आहे तर बघा आपलं लेवल वन झालेलं आहे ले, लेवल वनमधलं ऑब्जेक्टिव्ह आणि त्यानंतर आपण लेवल सुद्धा ऑब्जेक्टिव्ह सोडून घ्यायचे आहे तर मी सर्व ऑब्जेक्टिव्ह सोडून घेतो प्रोसेसिंग डेटा रिकाम जगा निर्माण करते म्हटलेला आहे तर प्रोसेसिंग डेटा हा इन्फॉर्मेशन निर्माण करत असते तर याचं उत्तर आपण इन्फॉर्मेशन घेऊया हा इन्फॉर्मेशन्स आहे व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे पॅरल पोर्टमध्ये दे डेटा हा एका बाईटनंतर दुसरा असा पाठवला जातो म्हणण्यात आहे तर बरोबर आहे ॲप्लेट्स निर्माण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लँग्वेजला ले जावा म्हणतात तर बरोबर आहे प्रिंटरच्या एखाद्या प्रतिमेच्या आउटपुटला नेहमी हार्ड कॉपी म्हटल्या जाते तर बरोबर आहे त्यानंतर माहिती यंत्रणेच्या कोणत्या भागाचे दुसऱ्यांना प्रोग्राम आहे म्हटलेला आहे तर त्याचं उत्तर सॉफ्टवेअर्स आहे कम्प्युटर गेम्स अधिक वेगात खेळण्यासाठी कुठल्या डिव्याचा उपयोग होतो तर जॉस्टिकचा उपयोग होतो तर जॉस्टिकवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे तर बघा आपल्या लेवल दोनमधलं सुद्धा ऑब्जेक्टिव्ह झालेला आहे त्यानंतर लेवल तीनमधलं सोडूया खालील वेबसाईटचा विचार करा ही कोणती साईट आहे म्हटलेलं आहे तर बघा व्यवस्थित वाचून घ्या तर याचं उत्तर बघा याचं उत्तर कोरा असणार आहे त्यानंतर इंटरनेट मधील डब्ल्यू डब्ल्यू हे कशाचे संक्षिप्त रूप आहे म्हटलेलं आहे तरे हे, वोल्ड चे हे, तर डब्लू डब्ल्यू हे वर्ल्ड वाईड संक्षिप्त रूप आहे तर वर्ल्ड वाईड वर क्लिक करायचं आहे आणि नंतर सबमिट करा जागा काही सेकंडरी स्टोरेज मध्ये माहिती सेव्ह करून ठेवण्याची प्रक्रिया आहे म्हटलेलं आहे तर आपण रायटिंगने सुद्धा करू शकतो म्हणजे लिहिणे सगळ्या शोधचं तर मी ऑब्जेक्टिव्ह सर्व आपले सोडून आहे त्यानंतर आपण प्रॅक्टिकल सोडवायचं आहे तो लेवल वन मधलं मी प्रॅक्टिकल लावलेला आहे बघा पहिला क्वेश्चन आलेला ते हार्डवेअर फोल्डर मधून हेडफोन डॉट बी फाईल होम मधल्या इंडेक्समध्ये कॉपी करा म्हटलेलं आहे तर हार्डवेअर मध्ये जा पहिले हार्डवेअरवर डबल क्लिक करायचं आहे म्हणजे ती ओपन होईल हेडफोन फाईलला सिलेक्शन करा त्यानंतर राईट क्लिक करायचं आहे आणि राईट क्लिक केल्यानंतर बघा याच्यात आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे कॉपी केल्यानंतर कशात पेस्ट करा ते होममधल्या इंडेक्समध्ये ते एक स्टेप इथून बॅकमध्ये जायचं आहे त्यानंतर होममध्ये जा इंडेक्समध्ये जायचं आहे आणि इथे कुठेही राईट क्लिक करून पेस्ट करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा त्यानंतर बघा सपोर्टमधल्या क्वेश्चन डॉक्युमेंट फाईल कॉपी करा म्हणते आणि सपोर्टमधल्या होममधल्या इंडेक्समध्ये त्या फाईलची डुप्लिकेट फाईल तयार करा म्हटलेलं आहे तर बघा आपल्याला डुप्लिकेट म्हणजेच कॉपीच करायचं आहे तर व्यवस्थित क्वेश्चन्स वाचून घ्यायचा आधी समजून घ्यायचा आणि नंतर सोडवायचं आहे तर सपोर्टमध्ये जा त्यानंतर त्यातली क्वेश्चन डॉक्युमेंट फाईल आपल्याला कॉपी करून घ्यायची आहे तर क्वेश्चनवर लाईट क्लिक करायचं आहे आणि राईट क्लिक करून कॉपी करून घ्या आणि तिला डुप्लिकेट म्हणून होममधल्या इंडेक्समध्ये जायचं आहे आणि ते आपल्याला राईट क्लिक करून पेस्ट करायचं आहे त्यानंतर हार्डवेअर फोल्डरमधून मॉनिटर पी पी टी एक्स फाईल होममधल्या इंडेक्समध्ये कॉपी करा म्हणत आहे तर हार्डवेअरमध्ये म्हणत आहे त्यामधलं मॉनिटर फाईलला सिलेक्शन करायचं आहे सिलेक्शन करा राईट क्लिक करायचं आहे आणि कॉपी करून घ्या कॉपी केल्यानंतर एक स्टेप इथून बॅकमध्ये जायचं आहे कारण आपलं होम फोल्डर मागे आहे तर होम फोल्डरला ओपन करून त्यामधलं इंडेक्स फोल्डर ओपन करून पेस्ट करायचं आहे आणि नंतर सबमिट करा त्यानंतर आहे बघा तिसऱ्या वाक्याचा फॉन्ट इफेक्ट बदलून सबस्क्रिप करा म्हटलेलं आहे तर आता तिसऱ्या वाक्याचा इफेक्ट म्हटलेला आहे तर तिसऱ्या वाक्याला सिलेक्शन करायचं आहे अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला जे इफेक्ट आहे ते इथं होम टॅबमध्ये दिलेलं आहे तर बघा मदतनी सबस्क्रिप्ट दिलेला आहे तर सबस्क्रिपवर क्लिक करा उत्तर सबमिट करायचं आहे नेक्स्ट दिलेल्या एम एस वर्ड डॉक्युमेंटमध्ये डॉक्युमेंटच्या खालील भागात प्रोजेक्ट रिपोर्ट टेक्स्ट इन्सर्ट करा म्हणत आहे तर प्रोजेक्ट रिपोर्ट हे नाव आपल्याला डॉक्युमेंटच्या सगळ्यात खालील भागात टाकायचं आहे तर बघा डॉक्युमेंटच्या खालील भागात आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक करा मी कॉपी पेस्ट केलं तरी चालेल किंवा तुम्ही टाईप केलं तरी चालेल तर कसंही केलं तरी चालेल मी कॉपी पेस्ट केलं आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे त्यानंतर बघा दिलेल्या एम एस व डॉक्युमेंटमध्ये जे एलिमेंट शब्द आहे ते ते पार्ट हा शब्द सर्व डॉक्युमेंटमध्ये रिप्लेस करा म्हटलेला आहे तर आपल्याला या डॉक्युमेंटमध्ये सगळे शब्द रिप्लेस करायचे आहे म्हणजेच एलिमेंट या शब्दाचा आहे की आपल्याला पार्ट हा शब्द घ्यायचा आहे तर त्यासाठी आपल्याला पूर्ण डॉक्युमेंट सिलेक्शन करावं लागेल तर डॉक्युमेंट सिलेक्शन करण्यासाठी मध्ये जाऊन सिलेक्शन ऑल करा वरतच रिप्लेसचा ऑप्शन दिलेला आहे तर मध्ये आपल्याला एलिमेंट हा शब्द टाईप करायचा आहे टाईप करा किंवा कॉपी पेस्ट केलं तरी चालेल मी ते कॉपी करून टाकत आहो त्या जागी आपल्याला रिप्लेस विथमध्ये आपल्याला पाठा शब्द डॉक्युमेंटमध्ये टाकायचा आहे तर त्या रिप्लेस विथमध्ये आपल्याला पाठा शब्द कॉपी करून पेस्ट करा किंवा टाईप करा केलेला आहे त्यानंतर रिप्लेस ऑलवर क्लिक करायचं आहे क्लिक झालेला बघा आपल्या रिप्लेसमेंट आलेलं आहे येस करा ओके करा आणि याला क्लोज करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे त्यानंतर बघा कॉलम ईची रुंदी बदलून ती पंधरा पॉईंट सत्तावन्न करा म्हणत आहे तर कॉलम ईला आपल्याला पहिले सिलेक्शन करायचं आहे तर कॉलम ला सिलेक्शन करून घ्या कुठून म्हटलेलं आहे कॉलम ईची रुंदी चेंज करायची तर सिलेक्शन करून घ्या फॉर्मॅटमध्ये जायचं आहे आणि याच्यातनी आपल्या कॉलम विथमध्ये जाऊन जेवढी वीथ सांगितली तेवढी याच्यातनी टाकायची आहे जसं यांनी पंधरा पॉईंट सत्तावन्न दिलेला आहे तर पंधरा पॉईंट सत्तावन्न टाका त्यानंतर ओके करायचं आहे आणि नंतर सबमिट करा नेक्स्ट दिलेल्या वर्कशीटमध्ये करन्सी सिंबॉल काढून टाका म्हणते आणि सेल रेंज ई फोर ते ई -E नाईनला सर्वसाधारण म्हणजे जनरल कॅटेगरी लागू करा म्हटलेलं ला आहे तर आपल्याला याच्यातनी ई फोर ते ई -E नाईनमध्ये बघा याच्यातनी डॉलरचं सिंबॉल दिलेला आहे याला आपल्याला कन्वर्ट करायचं नॉर्मल संकेतनी कन्वर्ट करण्यासाठी मी सिलेक्शन करून घेतलं त्यानंतर नंबरिंगमध्ये जायचं आहे आणि सगळ्या सुरुवातीला जनरल दिलेलं आहे तर त्याच्यावर क्लिक करायचं आहे बघा नॉर्मल एक संख्या झालेली आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे त्यानंतर आहे बघा स्टाईल एकवरून लिस्टला बुलेट स्टाईल अप्लाय करायचं तर बघा याच्यातनी पॉवर पॉईंटचा क्वेश्चन्स आलेला आहे स्टाईल स्लाइड स्लाईड एकवर जे काही नाव आहे त्याला सिलेक्शन करून घ्या त्याच्या बॉक्सला म्हणजेच प्लेस होल्डरला सिलेक्शन करून घेतलेलं आहे त्याला आपल्याला बुलेट स्टाईल देण्यासाठी पॅरोक्रॉपच्या ग्रुपमध्ये जाऊन आपण बुलेटच्या डाउन एरो क्लिक करा आणि यातली कुठलीही बुलेट दिली तरी चालेल आणि नंतर सबमिट करायचं आहे नेक्स्ट त्यानंतर बघा प्रेझेंटेशनमध्ये दोन अतिरिक्त ब्लँक स्लाइड इन्सर्ट करा म्हणत आहे तर बघा आता या प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला दोन अतिरिक्त ब्लँक नावाच्या स्लाईड घ्यायच्या आहे तर न्यू स्लाईडमध्ये जा आणि यातून ब्लँकवर दोन वेळेस क्लिक करायचं आहे अशा प्रकारे दोन ब्लँक स्लाईट घेतल्या आणि नंतर सबमिट त्यानंतर बघा खालील माहिती अनुसार नवीन कॉन्टॅक्ट तयार करा म्हणते नाव दिलेलं आहे आणि कंपनीचं नाव मिळून आपल्याला एक कॉन्टॅक्ट बनवायचं आहे तर त्यासाठी बघा आपल्याला न्यू आयटमवर जायचं आहे कॉन्टॅक्टवर क्लिक करा आणि कॉन्टॅक्टवर क्लिक केल्यानंतर आपल्याला जे क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे तेवढं टाकायचं आहे जसे ज्यात नाव दिलेलं आहे तुम्ही नाव कॉपी केलेलं आहे आणि फुलनेमच्या जागी फुलनेम टाका आणि त्यानंतर बघा कंपनीचं नाव कॉपी करायचं आहे आणि कंपनीच्या बॉक्समध्ये आपल्याला कंपनीचं नाव टाय टाईप करा किंवा कॉपी पेस्ट करा त्यानंतर सेवाने क्लोज करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा त्यानंतर बघा एम एस आउटलुकमध्ये होम डोनेशन सब्जेक्ट दहा ऑगस्ट दोन हजार चौदा स्टार्ट डेट आणि पंधरा ऑक्टोबर दोन हजार चौदा योग्य ड्यू डेटसाठी टास्क तयार करा म्हटलेला आहे तर बघा आपल्याला टास्क बनवण्यासाठी न्यू आयटममध्ये जाऊन टास्क घ्यायचा आहे टास्क घेतलेला आहे आपल्याला जेवढी काही माहिती दिली तेवढी फिलअप करा जसे यातनी सब्जेक्ट दिलेला आहे तर सब्जेक्ट मी कॉपी करून घेतलेला आहे आणि सब्जेक्टच्या जागी सब्जेक्ट टाका त्यानंतर दे डेट दिलेला आहे सुरुवातीची तर डेटला कॉपी करा आणि सुरुवातीच्या डेटमध्ये सुरुवातीची डेट टाईप करायची आहे म्हणजे स्टार्ट डेटमध्ये टाकायचं आहे तिला तिथून पंधरा ऑगस्ट दोन हजार चौदापर्यंत म्हणत आहे तर ड्यू डेटसाठी पंधरा ऑक्टोंबर दोन हजार चौदा कॉपी करून या आपल्याला पेस्ट करायचं आहे टाकलं त्यानंतर सेवाने क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे त्यानंतर आहे बघा डब्ल्यू डब्ल्यू डॉट गोमॅथ अकॅडमी डॉट कॉम वेबसाईटवर जा म्हणते आणि ते पेज तुमच्या होम होमपेज म्हणून सेट करायचं आहे तर अशा प्रकारचे जे इंटरनेटचे क्वेश्चन्स आहेत ते व्यवस्थित वाचायचे आहे कारण याच्यामध्ये थोडा थोडाच फरक आहे त्यामुळं आपलं क्वेश्चन चुकू शकतील व्यवस्थित वाचूनच सोडवायचं आहे तर बघा आपल्याला होम पेज म्हणून सेट करण्यासाठी व्यवस्थित वाचा तर याचं उत्तर बघा याचं उत्तर तीन नंबरला असणार आहे तर तीन नंबरवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे त्यानंतरचा क्वेश्चन असा बघा तुमच्या मुलाला गणिताचं काही कार्य देऊन त्याचं गणित विषयक कौशल्य सुधारण्याची तुमची इच्छा आहे दिलेल्या वेब पेजमधून तुम्ही विषयक कार्य म्हणजेच मॅथ ॲक्टिव्हिटी कशाप्रकारे उघडायला म्हटलेलं आहे तर बघा वाचून घ्या तोपर्यंत तुम्ही चॅनलवर जर ती नवीन जर असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि असेच सराव पेपर पाच येणार आहे या चॅनलवरती आणि पूर्ण व्हिडिओ पाहून घ्या आणि आपल्या फायनल एक्झाममध्ये पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळवा तर बघा याचं उत्तर आपलं हे असणार आहे तीन नंबरचं आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा व्यवस्थित वाचूनच घ्यायचं आहे कन्फर्म करून घ्या आणि नंतरच सबमिट करायचं आहे तर बघा आपल्या लेवल वनमधले प्रॅक्टिकलचे झालेले आहे त्यानंतर लेवल दोनमधले प्रॅक्टिकल आपल्याला सोडवायचे आहे तर लेवल दोनवरच्या प्रॅक्टिकलवर दोन क्लिक केलं मी त्यानंतर पहिला क्वेश्चन्स आलेला आहे आणि इथून स्टार्ट करा तर बघा पहिला क्वेश्चन्स म्हटलेला आहे सपोर्टमधल्या होम फोल्डर उघडा म्हणते आणि बिजनेस मीटिंग पी पी टी एक्स फाईल डिलीट करायची आहे तर सपोर्टला ओपन करा होमला ओपन करा आणि त्यातनी बिझनेस मीटिंग फाईल दिलेली आहे सिलेक्शन करून राईट क्लिक करायचं आहे तिच्यावर राईट क्लिक करायच्यावर आणि तिला डिलीट करायचं आहे तर इथून डिलीट करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे त्यानंतर आहे बघा याहू फोल्डरमधून मॅसेंजर फोल्डरमध्ये याहू डॉट जे पी जी फाईल मूव करायची आहे तर बघा आपल्याला याहू फोल्डरमधून म्हणतात याहू फोल्डरमध्ये जा त्यानंतर कोणत्या फाईलला म्हणत आहे याहू फाईललाच म्हटलेला आहे तर याहू फाईलवर राईट क्लिक करायचं आहे राईट क्लिक करायचा आहे मूव करण्यासाठी इथून कट हा ऑप्शन्स घ्यायचा आहे कट हा ऑप्शन घ्या आणि त्यानंतर आपल्याला इथून एक स्टेप बॅकमध्ये जायचं आहे कारण इथे मेसेंजर फोल्डर आहे तर मेसेंजर फोल्डरला डबल क्लिक करून ओपन करा आणि ते कुठेही राईट क्लिक करून पेस्ट करायचं आहे त्यानंतर बघा पॅलेस फोल्डरमधून ताज फोल्डरमध्ये युवराज जे पीची फाईल मूव करा म्हटलेला आहे तर बघा पॅलेस फोल्डरमधून ताज फोल्डरमध्ये युवराज डॉट जे पीची फाईल मूव करायची आहे तर ज्या त्यातून सांगेल त्यामध्ये जायचं आहे युवराज फाईलला सिलेक्शन करा राईट क्लिक करायचं आहे आणि मूव करण्यासाठी कट करा इथून इथून कट केलं त्यानंतर एक स्टेप आपल्याला इथून बॅकमध्ये जायचं आहे ताज फोल्डरला डबल क्लिक करून ओपन करा आणि राईट क्लिक करून पेस्ट करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा त्यानंतर आहे बघा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये कारची इमेज डावीकडे नव्वद डिग्रीमध्ये रोटेट करायचं आहे तर आता आपल्याला रोटेटिंगचे क्वेश्चन्स आलेले आहे तर रोटेटिंगचे क्वेश्चन सोडवण्यासाठी सगळ्यात पहिले क्वेश्चन्स वाचून घ्या त्यानंतर कारला सिलेक्शन करायचं आहे सिलेक्शन केल्यानंतर वरत फॉर्मॅट टॅब आलेला आहे तर फॉर्मॅटच्या टॅबमध्ये जा आणि याच्यातने आपल्याला अरेंजमध्ये जाऊन रोटेट ऑब्जेक्टवर क्लिक करा आणि आपल्याला लेफ्ट नव्वद डिग्री सांगत आहे तर लेफ्ट नव्वद डिग्रीच घ्यायचं आहे आणि नंतर सबमिट करायचं आहे त्यानंतर बघा दिलेल्या एम एस वर डॉक्युमेंटमध्ये पेज बॅकग्राऊंड कलर बदलून ग्रीन मार्बल टेक्चर करा म्हटलेलं आहे तर आपल्याला पेजचा बॅकग्राऊंड कलर बदलून ग्रीन मार्बल टेक्चर करायचं आहे तर टेक्चर घेण्यासाठी डिझाईन टॅबमध्ये जायचं आहे आपल्याला डिझाईन टॅबवर क्लिक करा पेज कलरवर जायचं आहे फिल इफेक्ट्सवर जा आणि त्यानंतर येते टेक्चरवर क्लिक करायचं आहे आणि याच्यातनी ग्रीन मार्बल नावाचा टेक्चर इथून घ्यायचा आहे त्यानंतर ओके करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे त्यानंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पहिल्या पानाच्या आरंभी पहिल्या रेषेवर इन्फॉर्मेशन हा शब्द टाईप करायचा आहे आणि टॅब पर्याय वापरून या शब्दासाठी टॅबची स्थिती दोन इंच सेट करा म्हटलेला आहे तर बघा आपल्याला टॅब वापरायचा आहे तर पहिल्या पानाच्या आरंभी म्हणत आहे कॉपी करा किंवा तिथं टाईप करा इन्फॉर्मेशन हा शब्द सुरुवातीला टाईप करून घ्यायचा आहे तर मी याच्यातनी इन्फॉर्मेशन हा शब्द टाईप करून घेतो टाईप झालेला आहे शब्द त्यानंतर त्याला सिलेक्शन करून घ्यायचा आहे सिलेक्शन केल्यानंतर आपल्याला याच्यातून पॅराग्राफची सेटिंग ओपन करायची आहे तर बघा पॅरग्राफची सेटिंग इथून ओपन करा सर्वात खाली इथे टॅब्स दिलेल्या आहे टॅबमध्ये जा आणि हिच्यातनी आपल्याला टॅब स्टॉप पोझिशनमध्ये पोझिशन टाकायचे आहे किती म्हटलेलं आहे दोन इंच दोन इंच टाका त्यानंतर सेट करायचं आहे ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे त्यानंतर बघा दिलेल्या चार्टला स्टाईल सहा ही चार्ट स्टाईल अप्लाय करायची आहे तर दिलेल्या चार्टला स्टाईल नंबर सहा द्यायची आहे तर चार्टला सिलेक्शन करा डिझाईनमध्ये जायचं आहे डिझाईन टॅपमध्ये गेल्यानंतर बघा इथं चार्टच्या स्टाईल दिलेल्या आहे तर आपल्याला सहा नंबरची स्टाईल घ्यायची आहे तर व्यवस्थित मोजून सहा नंबरला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे नेक्स्ट रिप्लेस ऑल ऑप्शनचा उपयोग करून सर्व टेक्स बी एला बी एमध्ये रिप्लेस करावा म्हणत आहे तर आपल्याला आता रिप्लेस करायचा आहे तर रिप्लेस करण्यासाठी बघा पहिले सिलेक्ट ऑल करून घ्या म्हणजे पूर्ण शीटला सिलेक्शन करायचं आहे फायनान्स सिलेक्टमध्ये जा आणि इथून रिप्लेस हा ऑप्शन्स घ्यायचा आहे आप आपल्याला तर रिप्लेस हा ऑप्शन्स की निवडा आणि त्यामध्ये आपल्याला रिप्लेसचा ऑप्शन्स घ्यायचा आहे आणि मध्ये आपल्याला कोणता शब्द सांगितलेला आहे बी डॉट ए डॉट सांगितलेला आहे तर जसं आहे तसं टाईप करा आणि त्या जागी रिप्लेस मध्ये आपल्याला बी ए टाईप करायचं आहे तर याच्यातनी बी आणि ए टाईप करा त्यानंतर रिप्लेस ऑल करायचं आहे ओके करा त्यानंतर याला क्लोज करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा त्यानंतर बघा दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये दुसऱ्या स्लाईडमध्ये स्लाइड क्रमांक दोनमध्ये बेसिक सायकल स्मार्ट आर्ट ग्राफिक्स समाविष्ट करायचं आहे तर बेसिक सायकल आपल्याला स्मार्ट आर्ट घ्यायचं आहे तर दुसऱ्या स्लाईडवर मी क्लिक केलेलं आहे आणि आपल्याला स्मार्ट आर्ट घ्यायचं आहे तर टॅबमध्ये जायचं आहे इथे इलिस्ट्रेशनच्या ग्रुपमध्ये स्मार्ट आर्ट दिलेलं आहे आणि बघा बेसिक सायकलपैकी एक नाव याच्यामध्ये आपल्याला शोधायचं आहे जसं मी सायकलवर क्लिक केलं आणि सुरुवातीलाच बेसिक सायकल आपल्याला स्मार्ट आर्ट सापडलेलं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे त्यानंतर आहे बघा दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये फुटरमध्ये अजेंडा टेक्स्ट टाईप करा आणि ते सर्व स्लाईडला अप्लाय करा म्हणत आहे तर अजेंडा टेक्स्ट टाईप करायचा आहे तर सुरुवातीच्या स्लाईडवर क्लिक करा फुटरमध्ये म्हणत आहे तर इन्सर टॅबमध्ये जायचं आहे हेड्राईनी फुटरमध्ये जा आणि इथून आपल्याला फुटरवर राईट क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये जे नाव सांगितलं असेल ते, ले ते, ते नाव आहे त्यातने मी टाईप करतो जसं याच्यातनी अजेंडा सांगितलेला आहे एक कॅपिटल आहे बाकी सर्व स्मॉल आहे तर जसं आहे तसंच टाईप करा आणि त्यानंतर अप्लाय टू ऑल करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे प्रत्येक स्लाईडवर अजेंडा नाव आलेलं आहे आणि सबमिट करा त्यानंतर बघा दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये चार ब्लँक स्लाइड ॲड करा म्हणते आणि सर्व स्लाइडला अनकोर ट्रान्सशन फ्रॉम टॉप हेरशियन इफेक्ट अप्लाय करा म्हणत आहे तर पहिले आपल्याला चार ब्लँक स्लाइड घ्यायचे आहे तर न्यू स्लाइडमध्ये जाऊन आपल्याला चार ब्लँक स्लाइड घ्यायचे आहे दोन तीन आणि हे चार झालेलं आहे तर चार स्लाइड घेतल्यानंतर आपल्याला ट्रान्सशन द्यायचं आहे सर्व स्लाइडला ट्रान्सशन द्यायचं आहे तर कोणत्याही एका स्लाइडला सिलेक्शन केलं तरी चालेल ट्रान्सशनमध्ये जा आणि ज्यातून आपल्याला मोरमध्ये जायचं आहे आणि मोरमध्ये जाऊन आपल्याला मोरवर क्लिक करा आणि ज्यातून अन नावाचं ट्रान्सशन घ्यायचं आहे अन नावाचं ट्रान्झेशन घेतलं आपण आणि त्याचा इफेक्ट जो सांगितला तो फ्रॉम टॉप आहे तर इफेक्टच्या ऑप्शनमध्ये जा आणि ज्यातून फ्रॉम टॉप हा इफेक्ट द्यायचा आहे आणि नंतर आपल्याला ते सर्वांना देण्यासाठी अप्लाय टू ऑलवर क्लिक करा म्हणजे तो इफेक्ट सर्व स्लाईडला अप्लाय होईल बघा सर्व स्लाईडला स्टार आलेला आहे म्हणजेच अप्लाय झालेला आहे आणि नंतर सबमिट करायचं आहे त्यानंतर बघा खालील माहिती अनुसार नवीन कॉन्टॅक्ट तयार करा म्हटलेला आहे नाव दिलेलं आहे कंपनीचं नाव आहे ईमेल आय डी आहे होम फॅक्स नंबर आहे आणि बिझनेस फॅक्स नंबर दिलेला आहे या सर्वांचा वापर करून आपल्याला एक कॉन्टॅक्ट बनवायचा आहे तर त्यासाठी मी न्यू आयटममध्ये जाऊन कॉन्टॅक्ट घ्यायचा आहे तर कॉन्टॅक्ट घेतला सुरुवातीला नाव दिलं आहे तर मी नावाला कॉपी करतो कॉपी वेस्ट केलं तरी चालेल त्यानंतर कंपनीचं नाव दिलेलं आहे तर कंपनीचं नावसुद्धा मी कॉपी करतो इथून अशा प्रकारे कंपनीचं नाव कॉपी करा आणि कंपनीच्या पुढं कंपनीचं नाव टाकायचं आहे त्यानंतर ईमेल आय डी दिलेली आहे तर ईमेल आय डी कॉपी करा आणि ईमेलच्या पुढं ईमेल आय डी टाकायची आहे त्यानंतर बघा आपल्याला होमफॅक्स नंबर दिलेला आहे तर होम फॅक्स नंबर होम टाका आणि त्यानंतर बिझनेस फॅक्स दिलेला आहे तर बिझनेस फॅक्स सॉरी इथं आपण होमचा नंबर बिझनेसमध्ये टाकलेला आहे ते काढून टाक 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 टाकू आपण एक काढून टाकू आपण त्यामध्ये बिझनेसचा नंबर बिझनेसमध्ये टाकू त्यानंतर होम फॅक्स नंबर आपल्याला कॉपी करून घ्यायचा इथून त्यानंतर कॉपी झाला त्यानंतर इथे डावनॅरवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला होमफॅक्स निवडायचा आहे होमफॅक्स घ्या आणि याच्यातनी तो नंबर पेस्ट करायचा आहे झालं त्यानंतर सेवाने क्लोज करा आणि नंतर सबमिट करायचं आहे त्यानंतर साहेब बघा दिलेल्या वेब पेजमधून तुम्ही कशाप्रकारे आउट कराल म्हटलेलं आहे तर पुन्हा इंटरनेटचे क्वेश्चन्स आले आहे व्यवस्थित वाचा आणि व्यवस्थित त्याला सोडवायचं आहे तर याचं उत्तर याचं उत्तर बघा तीन नंबर असणार आहे त्यानंतर बघा डब्ल्यू डॉट एज्युकेशन एज्युकेट डॉट कॉम या वेबसाईटवर जा म्हणते वेब आणि पेज कम्प्लेट टाईपमध्ये वेब पेज वन या नावाने सेव्ह करायला सांगितलेलं आहे तर व्यवस्थित वाचून घ्या त्यानंतर शेवटचे आपले सात क्वेश्चन्स राहिलेले आहेत ते सुद्धा मी सोडून घेतो सात क्वेश्चन सोडवायचे शेवटचे लावा त्यानंतर बघा दिलेल्या फोल्डरमध्ये सच इंजिन टेक्स्ट फाईल शोधा म्हणते ती ओपन करा आणि त्या फाईलमध्ये सर्व टेक्स्ट डिलीट करा आणि फाईलला सेव्ह करून बंद करायचं आहे तर मी याच्यातने गेलेलो आहो व्यवस्थित वाचून घ्या सर्च इंजिन फाईल दिसलेली आहे आपल्याला तिला ओपन करायचं आहे तर इथून ओपन करा ओपन झालेली आहे ती फाईल त्यानंतर सर्व टेक्स्ट डिलेट करा म्हणत आहे तर कुठे एक सिंगल क्लिक करा आणि कंट्रोल प्लस ए न ऑल सिलेक्शन करून डिलेट बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर सेव्ह करा आणि इथून त्या फाईलला बंद करायचं आहे त्यानंतर बघा दिलेल्या एम एसवर डॉक्युमेंटमध्ये इमेजला हायपर लिंक करा आणि ही इमेज डब्ल्यू डॉट हॉलमार्क डॉट कॉम या वेबपेजला जोडा म्हटलेला आहे तर इमेजवर क्लिक करायचं आहे पहिले इमेजला क्लिक केलं त्यानंतर इन्सर टॅपमध्ये जाऊन आपल्याला याच्यातने लिंकवर क्लिक करायचं आहे आणि लिंकवर क्लिक केल्यानंतर या ॲड्रेसच्या पुढं आपल्याला जो एक्झा क्वेश्चनमध्ये जो ॲड्रेस दिला तो ॲड्रेस कॉपी करून ॲड्रेसच्या पुढं तो यू आर एल किंवा तो ॲड्रेस टाईप करायचा आहे त्यानंतर ओके करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे त्यानंतर बघा रिलायन्स प्रेक्षक फाईलमध्ये हेडरच्या सेंटर सेक्शनमध्ये पेमेंट डिटेल्स हे हेडर, हेडर इन्सर्ट करा म्हणत आहे आणि हेडराने फुटर एंटर केल्यानंतर ए वन सेलवर क्लिक करायचं आहे तर बघा इथे ॲड हेडर दिलेलंच आहे त्यामध्ये आपल्याला पेमेंट डिटेल्स हे नाव टाईप करायचं आहे तर मी याच्यातनी डायरेक्ट पेमेंट डिटेल्स हे नाव टाईप करत आहो तर पेमेंट डिटेल्स हे नाव टाईप करा त्यानंतर कॉलमचा ए आणि रोचा वनवर क्लिक करायचा आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे त्यानंतर बघा दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये ग्लोबल स्टेशनरी सेंटर या हिडिंगला एक हायपर लिंक इन्सर्ट करा आणि ती डब्ल्यू डॉट यहू डॉट कॉम या वेबपेजला जोडायचं आहे तर बघा त्या हिडिंगला सिलेक्शन करा त्यानंतर इन्सर्ट टॅपमध्ये जायचं आहे त्यानंतर लिंकवर क्लिक करा आणि लिंकवर क्लिक केल्यानंतर लिंक त्या ॲड्रेसच्या पुढं इथे जो ॲड्रेस दिलेला आहे तो मी कॉपी करतो आणि त्यानंतर त्याला ॲड्रेसच्या समोर पेस्ट करायचं आहे त्यानंतर ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे त्यानंतर बघा दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये दिलेल्या आय टी टेक्नॉलॉजी टेक्स्टला लेप इफेक्टपासून ट्रेच अप्लाय करायचं आहे तर बघा आपल्याला ट्रेच द्यायचं आहे कोण कशाला द्यायचा आय टी टेक्नॉलॉजी या शब्दाला तर शब्दाला सिलेक्शन करून घ्या त्यानंतर बघा याच्यातने आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं आहे ट्रेच हा ॲनिमेशनचा भाग आहे त्यानंतर मोरवर क्लिक करायचा आहे आणि ते पाहून घ्या नसेल तर बघा इथे खाली मोर इंटरेस्ट इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये बघा मॉडरेटच्या सेक्शनमध्ये आपल्याला इथे स्ट्रेच दिलेला आहे तर स्ट्रेचवर क्लिक करा आणि त्यानंतर ओके करायचं आहे ओके केल्यानंतर बघा आपल्याला त्याचा इफेक्ट जो सांगितलेला आहे तो फ्रॉम लेफ्ट सांगितलेला आहे तर यातून फॉर्म लेफ्ट हायपेक घ्या आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे त्यानंतर बघा एम एस आउटलुकमध्ये एम एस आउटलुकमध्ये दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चौदाला आर टी ओ ऑफिस लोकेशनवर इंडिपेंडेन्स डे सेलिब्रेशनसाठी इव्हेंट सेट करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला इव्हेंट सेट करण्यासाठी अपॉइंटमेंटवर क्लिक करायचं आहे अपॉइंटमेंटवर क्लिक केल्यानंतर इथे बघा ऑलडे इव्हेंटवर क्लिक करा म्हणजे आपल्या इव्हेंटवर कनेक्ट होईल तर इव्हेंट झाल्यानंतर बघा आपल्याला याच्यातनी डेट दिलेली आहे म्हणजे तारीख दिलेली आहे ती कॉपी करा आणि स्टार्ट डेटमध्ये तिला टाईप करायचं आहे टाईप किंवा करा किंवा कॉपी पेस्ट करा त्यानंतर लोकेशन दिलेलं आहे तर लोकेशनला कॉपी करा आणि लोकेशनमध्ये लोकेशन, लोकेशन टाईप करायचं आहे किंवा कॉपी पेस्ट करा त्यानंतर इथे सब्जेक्ट दिलेला आहे तर पूर्ण सब्जेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे जसा आहे तसा आणि सब्जेक्टच्या पुढं सब्जेक्ट टाकायचा आहे एवढं सर्व केलं त्यानंतर आपल्याला सेवानी क्लोज करायचं आहे तर व्यवस्थित सर्व पाहून घ्या बरोबर आहे सेवाने क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे तर बघा आपला आता शेवटचा क्वेश्चन राहिलेला आहे हा सुद्धा सोडून घेऊ इंटरनेटचा डब्ल्यू डॉ जीमेल डॉट कॉम वेबसाईटवर जा म्हणते आणि मायमेल युजरनेम आणि पास मी पासवर्ड वापरून लॉग इन करा म्हटलेलं आहे तर बघा ह्याचं उत्तर उत्तर व्यवस्थित पाहून घ्या तर, तर सर्व ऑब्जेक्टिव्हचे व्हिडिओ मी टाकलेले आहे या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंकसुद्धा तुम्हाला मिळून जाईल अशा प्रकारे आपला पूर्ण पेपर सोडून झालेला आहे आणि आप आपल्याकडे अजून एकोणतीस मिनटाचा टाईम आहे तर मी इथे एक्झाम एंड करत आहो एंड करा एस करा अजून माझे चार व्हिडिओ या चॅनलवरती येणार आहे डिसेंबर एक्झामसाठी तर तेसुद्धा तुम्ही पाहून घ्या तर बघा आपल्याला फोर्टी नाईन पडलेले आहे ऑब्जेक्टिव्ह आपले पंधरापैकी पंधरा आलेले आहे ऑब्जेक्टिव्हमध्ये आणि प्रॅक्टिकलमध्ये बघा आपलं एक चुकलेलं आहे तर ते बघून घेऊ आपण कोणता आहे तर बगा तर आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण या चॅनलवरती मी खूप कम्प्युटरचे व्हिडिओ अपलोड करतो तर ते सुद्धा तुम्ही बघा तर बघा आपला हा वाला चुकला होता तर याचं उत्तर हे होतं तर भेटू का नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच Goodbye.